मित्रांनो नमस्कार. हे जे निसर्गरम्य वातावरण तुम्ही बघताय ना, या अशाच निसर्गरम्य वातावरणामध्ये आधी गुरुच्या घरी राहून शिकण्याची परंपरा, ज्याला आपण चांगलं ओळखतो ती म्हणजे गुरुकुल परंपरा, अशाच्या गुरुकुल परंपरेमध्ये ऋषी मुनी राहिले आहेत. आणि राहत असताना तिथे वेद अध्ययन केलेलं आहे, स्तोत्रांची रचना केलेली आहे. अशा या स्तोत्ररचना, हितरचना ह्या ज्या आहेत, अशा रचनाकाराचा विषय आज आपण जाणून घेणार आहोत. ते आहेत आदिशंकराचार्य. आदिशंकराचार्य अशाच एका गुरुकुलामध्ये राहून त्यांनी वेद, वेदांग या सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की आज आपण देवपूजा करत असताना जे अष्टक म्हणतो, त्या अष्टकांचीही रचना जी आहे, त्यांनी सुद्धा ही रचना केलेली आहे. त्यामुळे या रचनेने जगप्रसिद्ध झालेले, आपल्या प्रगाढ अभ्यासाने त्यांनी या सगळ्या रचना केल्या आहेत. या रचनाकाराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. इयत्ता 10वीच्या 12व्या पाठामध्ये, म्हणजेच आदिशंकराचार्य या पाठामध्ये त्यांच्या जीवनातील दोन प्रसंग आपण या पाठात अभ्यासणार आहोत. चला तर मग विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहू आपला 12वा पाठ आदिशंकराचार्य.